मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भावांचं काय. तर कधी कधी कधीतरी त्या लाडक्या भावांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का? कधीच नव्हतं. नाही तर सोडूनच गेले नसते. सहकारी पण गेले, लाडके भाऊ पण गेले, सगळे गेले. पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं, त्याला देखील योजना दिली. मुख्यमंत्री युवा आणखी थोडं करूया. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल. कारण शेवटी आपण बघा, सगळे सणासुदीला एकत्र येतो, परिवार एकत्र येतो, गणपतीला, दिवाळीला, दसऱ्याला, आणि ही परंपरा आपली आहे. आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे. परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे, हा उत्सव आहे, हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही, फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आम्ही सगळे भाग्यवान आहोत. खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात. मलाही माझी एक सखी बहीण आहे. परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या, लाखो व्हायचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत. आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय, बाकी लोक काय, अनेकांना पुरून उरलो आहे. नुसता पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका, फक्त त्यांना लक्षात ठेवा. योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा. कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले, मगाशी अजितदादा पण म्हणाले, सावत्र भाऊ खोटे नाते आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे. मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले. अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती. आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा, या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले. पण न्यायालयावर आमचा विश्वास होता. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला. आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा, दाखवाल ना. कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली, त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1500 रुपयात का होणार, 1500 रुपयात का होणार. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1500 रुपयाचं काय मोल समजणार. हे 1500 रुपयाचं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. मी 15 ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला.
अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला. काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला. हे 1500 रुपये आम्हाला लाख मुलाचे आहेत म्हणाले. आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो. आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो. कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू. आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडकळतो. हे देखील आपण अनुभवलंय, पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, पुन्हा समोर हात पसरावे लागणार नाही. तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करताय, शिव्या साप रोज देत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करताय, शिव्या साप रोज देत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप, हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो. अजितदादांनी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा, पण या विषयात नात करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका ते येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही. आपण पाहताय आम्ही रस्त्यावर फील्डवर सगळीकडे असतो, फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. मी काय आज राजकारण सांगत नाही, बोलणार नाही, परंतु 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी दिघेसाहेबांनी दिलेला मूल मंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आमचं सरकार देखील समाजकारण, लोकांची सेवा करण्याचं काम करतंय. आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही. सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात. आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं, आम्ही लोकांसाठी काय केलं, यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं, पोटदुखी झालं, डोकं दुखी झालं, आणखी काय काय झालंय, त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी
काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे, मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या काही महिलांच्या माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. आणि म्हणून विरोधकांसाठी 1500 ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत. हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1500 ची काय किंमत कळणार नाही. पण माझ्या बहिणींनो, या 1500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो, मलाही माहीत आहे. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो, सर्वसामान्य परिवारातून मी आलो आहे. मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची, घर चालवताना महिन्याचं नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे. आणि आज ज्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे. आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची, हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे, भावंडांना कसं सांभाळायचं, आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली, आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील, टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं, आम्ही तेही पाहिलंय. परंतु खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे. आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, संघर्ष करून आलो, गोर गरिबीतून आलो, गरिबीचे चटके सोसलेले आहेत, गरिबी पाहिलेली आहे. पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचं मला समाधान आनंद आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय, कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी
यांच्या खात्यात पैसे जातात। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, मी काल माहिती घेतली, काही बहिणींच्या खात्यात 100-150 रुपये होते, काही बहिणींच्या खात्यात 1 रुपया होता, आता हे 3000 मिळाल्यामुळे 3001 रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, हे समाधान आहे। आणि म्हणून स्त्री, आई, बहीण स्वतःसाठी जगत नसते, दुसऱ्यासाठी जगत असते, आपल्या परिवारासाठी जगत असते। त्यागाचं प्रतीक आहे, त्यागाचं मृत्यूमंत उदाहरण आहे। आणि म्हणून लेकरानं म्हटलं, भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते, हे आईचं काम आहे, हे माझ्या बहिणीचं काम आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील, आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आता काही लोक म्हणतात की आम्ही असं करू तसं करू, अरे 50-60 वर्ष तुमचं सरकार होतं, 1 रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला, 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, 1 रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर। आज राजीव गांधी म्हणत होते, त्यांनी, मी नाही म्हणत, आज 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात, मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही, हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात 15% फक्त आले असते, म्हणजे 450 रुपये। हे मी नाही म्हणत, राजीव गांधी म्हणाले, 1 रुपया जर दिला तर पैसेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात, परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं, आम्ही पण डीबीटी केलं, पूर्ण 3000 रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात, याचा आनंद आहे। आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे, ही संस्कृती महायुतीची नाही आहे। आणि म्हणून 100% रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो। मी एवढंच सांगतो, देव मंदिरात नाही, देव देवाऱ्यात नाही, देव माणसातच आहे, यावर माझा विश्वास आहे। आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे। आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे, देण्याची दानत आहे, आणि म्हणूनच ही योजना आम्ही ही पुढे नेतोय। संत तुकडोजी महाराज म्हणाले, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव अशांना भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हे देखील मी या ठिकाणी सांगतो। मनात भाव पाहिजे, मनात प्रेम पाहिजे, तर सगळं करता येतं। आणि म्हणूनच तुम्हाला काही दीडशाने कोणी असतील सावत्र भाऊ, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका। तुम्हाला एवढंच सांगतो, मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया। ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही, तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं, खोटे पेशंट दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले, रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली, त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता, तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले। तुम्हाला मी सांगतो, आनंदाचा शिदा, दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ, काय मोठं देतो आम्ही, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले, म्हणजे कुठं फेडणारे पाप। आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत। आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेलं आहे, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला भाऊबीज, वर्षाला 18000 रुपये, ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500 2000 होतील, 2000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2500 होतील, आणि त्याहीपेक्षा दादा
तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. 2500 होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना 3000 जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं आहे. आज देण्याची नियत लागते देण्याची दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे ती आम्ही दाखवलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधी मागे वळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो. आणि माझ्या भावांना देखील सांगतो माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6000, 8000, 10000 रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचा हेच आमचं स्वप्न आहे. मोदीजींची एक लखपती दीदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.